देऊन मी निर्मला विरा ताकवले कात्रज पुणे उपासना केंद्र. बापूंचे आपला आपल्याला अनेक अनुभव येत असतात. प्रत्येक बापूभक्ताला अनेक अनुभव येत असतात. तसेच मला हा अनुभव आलेला आहे. अनेक अनुभव आले त्यापैकी एक अनुभव मी सांगत आहे. लॉकडाऊनच्या आधी 21 फेब्रुवारी 2020 घटना घडली. साधारण संध्याकाळची 4 वाजताची वेळ असेल. माझे मिस्टर ऑफिसमधून लवकर घरी आले आणि त्यांच्याबरोबर एक त्यांच्या मागोमाग एक 25-26 वर्षाची मुलगी आली. मिस्टरांनी सांगितले की ती बँकेतून त्या मॅडम आलेल्या आहेत. लोन संदर्भात आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्या मॅडमनी आल्यावर विचारलं की घराचे काही कागदपत्र आहेत का. आणि त्यावेळेस मी संविधा सेवा करत होते. शिवाजीनगर उपासना केंद्रातून ऑफिसमधनं आम्हाला संविधा बनवण्याचा लगदा मिळाला होता आणि ती संविधा सेवा मी करत होते. रामारामाचा मंत्र गजर करत माझी सेवा चालू होती. मी मंत्र अगदी दंग होते त्या सेवेमध्ये. त्या मुलीने मला विचारले की हे काय करत आहात. मी बापूंचा फोटो दाखवला आणि माझ्या गळ्यातील लॉकेट दाखवलं बापूंचं आणि म्हटलं हे आमचे सद्गुरू आहेत. हे त्यांच्या सेवा आम्ही करत आहोत. ही संविधा सेवा होमासाठी अर्पण करण्यासाठी ही संविधा असते. आणि हे बोलून मग ती आम्हाला म्हटली की घराचे काही फोटो घ्यावे लागतील प्रत्येक रूमचे. मग लाईट बिलचे झेरॉक्स देण्यासाठी मिस्टर बेडरूममध्ये गेले. मग ती मला म्हटली की मला घराचे फोटो घ्यायचे. तर मी माझ्या सेवेमध्ये दंग होते आणि मी तिला मिस्टरांना सांगून तिला आतमध्ये पाठवलं बेडरूममध्ये. तिने फोटो घेतले बेडरूमचे वगैरे, किचनचे फोटो घेतले. आणि त्यानंतर ती मला म्हटली काही की मी वॉशरूमला जाऊ शकते का. मी हो म्हटलं. ती गेली. 5-10 मिनटात ती आली. आणि त्या दरम्यान आमच्या कामवाल्या मावशी कामासाठी आल्या. त्या बाथरूममध्ये काम करू लागल्या. आणि फोटो घेण्यासाठी ती हॉलमध्ये आली. आणि पुन्हा आणखी काही कागदपत्रे आहेत का मिस्टरांना विचारू लागली. मिस्टर म्हटले आमचे बाकी काही कागदपत्र नाही आहेत, फक्त लाईट बिल आहेत झेरॉक्स. आणि दुसऱ्या बेडरूममध्ये मुलगा झोपलेला होता. त्या बेडरूमचे फोटो घ्यायचे का म्हणून मी म्हटलं मुलाला उठवा म्हणून. पण ती म्हटली त्या बेडरूममधले फोटो घ्यायची काही गरज नाही, म्हणजे मुलाला उठवू नका असं ती बोलली. आणि त्यानंतर तिने हॉलमध्ये फोटो काढले. संविधानचे फोटो मी गॅलरीमध्ये संविधा ठेवल्या होत्या ताटामध्ये, त्याचेही त्यांनी फोटो काढले. आणि मग माझ्याबरोबर सेल्फी काढली. मी म्हटलं सेल्फी कशासाठी, तर म्हटली की आम्ही बँकेतून आलेलं प्रूफ द्यावं लागतं म्हणून सेल्फी काढली. आणि त्यानंतर काही क्षण ती थांबली होती, परंतु ती बहुतेक जेव्हा वॉशरूममध्ये गेली तिने काही मेसेज करण्याची शक्यता असेल. पण माझा बापूराया होता माझ्यासोबत, तो काही अनुचित त्यांनी घडू दिले नाही. तिने कदाचित आम्हाला काही करण्याची शक्यता होती. पण ती 10-15 मिनटात निघून गेली. पण हे आम्हा मुलगा 10-15 मिनटांनी उठल्यावर त्याला आम्ही जेव्हा सांगितलं की बँकेमधून एक मॅडम आल्या होत्या आणि घराच्या आपल्या लोन संदर्भात त्या एज्युकेशन लोनसाठी त्या संदर्भात आल्या होत्या. पण तेव्हा मुलगा म्हणाला मी तर लोन करणारच नाही आहे, मी फक्त एकदा चौकशीसाठी गेलो होतो, पण आपल्याला दुसऱ्या बँकेचं लोन करायचं आहे, तुम्ही आम्हाला मला का नाही उठवलं. मुलगा फार चिडला. आणि मग बापूंनीच त्याला बुद्धी दिली. तो खाली जाऊन पार्किंगमध्ये त्यांनी CCTV फुटेज चेक केलं. ती मुलगी निघून गेली होती. त्या CCTV फुटेजमध्ये दिसून आलं की ती कॅबमधून आली होती. तिच्याबरोबर काही साथीदार असण्याची शक्यता होती. ती कॅब दुसऱ्या सोसायटीमध्ये आधी गेली होती, परंतु पुन्हा ती कॅब वळून आमच्या सोसायटीमध्ये येऊन पार्किंगमध्ये थांबवली होती. आणि जेव्हा ती कॅबमधून उतरली तेव्हा वॉचमननी तिला विचारलं, तेव्हा तिने सांगितलं म्हणजे मला आडनाव कोणाचं सांगितलं नाही, फक्त चौकशीसाठी आली म्हणून सांगितलं. तेवढ्या वेळात माझे मिस्टर पार्किंगमध्ये आले होते. ऑफिसमधून गाडी लावत होती पार्किंगमध्ये. तिने पटकन मिस्टरांनाच विचारलं आणि मिस्टरांना वाटलं की आपल्या लोन संदर्भात ती आलेली आहे म्हणून ते वरती तिला घेऊन आले होते. आणि हे सगळं CCTV फुटेजमध्ये पाहिल्यावर मुलाला कळलं की आणि मलाही ते फुटेज पाहून खूप मी घाबरले. आणि मी म्हटलं आपल्या बापूरायाने केवढ्या मोठ्या संकटातून आपल्याला वाचवलं आहे. खरंच बापूराया मी खूप खूप आंबज्ञी आहे. दुसऱ्या दिवशी मुलांनी ते मध्ये 1-2 शाखेमध्ये चौकशी केली, पण
अशा प्रकारे आम्ही कोणाला पाठवत नाही असं त्यांनी सांगितलं. फोन आधी करतो आणि ही मुलगी आमच्या ब्रँचमध्ये कुठेही नाही असं सांगितलं. तेव्हा ती फ्रॉड होती असं कळलं. खूप मोठा म्हणजे आम्ही खूप मोठ्या संकटातून बापू रायाने मला आम्हाला आमच्या कुटुंबाला वाचवलं होतं. त्या बापू खूप खूप अंबज्ञ आहे. खूप खूप मी अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संबित नाथ संबित नाथ संबित.